तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपलं टेरेस गार्डन डेकोरेट करण्यासाठी फाउंटन किंवा कारंजा अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा. नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट. मी प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी होम डेकोर, DIY आणि लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओ अपलोड करत असते. तुम्हाला जर या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल मी कोणत्या वेळी व्हिडिओ अपलोड केलाय ते. तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मी कुंभारवाड्यामध्ये गेले होते आणि तिथून मी अशा घर सजवण्यासाठीच्या मातीच्या वस्तू घेऊन आले आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो जाऊन नक्की बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आणि याच वस्तू यूज करून आज आपण फाउंटन किंवा कारंजा अगदी सोप्या पद्धतीने घरी कसं बनवू शकतो हे पाहणार आहोत. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. तर आता वॉटर फाउंटन बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते पाहूया. सो आता मी त्याच्यासाठी अशा परळी घेतल्या 3 साईज मध्ये. परळी किंवा याला प्लेटही म्हणू शकतो, ही अशी जरा खोलगट असते. सो अशा मी 3 साईजच्या घेतल्या. असा एक तांब्या घेतलाय मी, बाउल आहे, असे मातीचे 2 ग्लास आणि एक कुल्लड. या सर्वांच्या मध्ये मधोमध मी ड्रिल मशीनने होल्स पाडून घेतलेत. तर आपल्याला लागणार आहे असा एक छोटा वॉटर पंप आणि अशी एक प्लास्टिकची छोटी पाईप. चला मग आता आपलं साहित्य रेडी आहे आणि आपण आता फाउंटन बनवायला सुरू करूया. वॉटर फाउंटनला एक उंची देण्यासाठी मी इथे एक प्लांटर घेतलाय. प्लास्टिकची कुंडी आहे, ती मी खाली बेस म्हणून ठेवणार आहे. इथे तुम्ही टेबलही यूज करू शकता, छोटा स्टूलही यूज करू शकता. त्यावरती ही मोठी परळी आहे ती ठेवणार आहे. आता यावरती मी हा तांब्या घेतलाय आणि या तांब्याला असे होल्स पाडले. हे तांब्याला जे आपण होल्स केले त्यामधनं ही आपल्याला पाईप इथून घालायची आणि इथून काढायची आहे. ही एक्स्ट्राची पाईप आपल्याला ठेवायची आहे ज्याला आपण वॉटर पंप लावणार आहे. आता तांब्यावरती मी मधल्या साईडची एक परळी आहे ती पण त्याच्या मधूनही ही पाईप अशी काढून घेणार आहे. आता याच्यावरती मी एक ग्लास उलटा लावणार आहे आणि यावरती आपली दुसरी परळी. आता यावरती अजून एक छोटा ग्लास. यावरती मी एक बाउल ठेवणार आहे आणि त्यावरती त्याच्या मधोमध हा एक कुल्लड आहे. येस, आपली ही अरेंजमेंट झालेली आहे. आता पुढची स्टेप बघूया. इथे आपण फाउंटनचे 4 लेअर क्रिएट केले आहेत. आता नेक्स्ट स्टेप म्हणजे वॉटर पंप लावायचा. इथे आपण जी एक्स्ट्रा पाईप सोडली होती ती आपण या वॉटर फाउंटनच्या पंप मध्ये टाकणार आहोत. इथे ही पाईप आपण वॉटर पंपला जॉईन केली आहे. सो आपला 4 लेअरचा फाउंटन रेडी आहे. आता पुढे डेकोरेशन करण्यासाठी ही ऑप्शनल स्टेप आहे. त्याच्यासाठी मी असे स्टोन्स यूज करते जे डेकोरेशनसाठी वापरायचे आहेत आपल्याला. ही जी एक्स्ट्राची पाईप आहे ती मी कट करून घेणार आहे. फाउंटनला अजून डेकोरेटिव्ह करण्यासाठी मी इथे छोटे पक्षी बनवणार आहे. त्यासाठी मी इथे फॉइल पेपर घेतला आहे आणि या फॉइल पेपरला असा पक्ष्यांचा शेप देणार आहे. आता या फॉइल पेपरला कव्हर करण्यासाठी मी इथे फेविग्रिल शिल्पकार क्ले वापरतीये. इथे तुम्ही व्हाईट सिमेंट प्लस पाण्याचं मिक्सरही वापरू शकता. आता या पक्ष्यांना मी थोडं डिटेल्स आणि टेक्स्चर ॲड करून सुकण्यासाठी साधारण 3 तास बाजूला ठेवलं आणि नंतर व्हाईट ॲक्रेलिक कलरने पेंट केलं. ऑइल पेपर आणि क्ले पासून मी या चिमण्या बनवल्यात. मला या व्हाईटच ठेवायच्या होत्या म्हणून ठेवल्यात. तुम्ही इथे या कलरही करू शकता. आता शेवटची स्टेप म्हणजे फाउंटन मध्ये पाणी ऍड करायचं. आता किती पाणी ऍड करायचं तर आपला जो वॉटर पंप आहे तो पूर्णपणे पाण्यामध्ये बुडलेला हवा. इथे जर कमी पाणी असेल तर तेवढ्या फोर्सने पाणी फाउंटनच्या वरती येत नाही, त्यामुळे व्यवस्थित पाणी ऍड करायचं. आपला हा DIY कारंजा हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. हा दिसायला जेवढा सोपा आहे तेवढाच तो बनवायला सुद्धा आहे. तुम्ही जर हा कारंजा घरी बनवला तर मला त्याचे फोटोज पाठवायला अजिबात विसरू नका. त्याचा मी ईमेल आयडी इथे देते.
आणि ग्रेटफुल आर्टला सबस्क्राईब करा. मला रेग्युलर अपडेटसाठी इंस्टाग्राम आणि फेसबुक वरतीही फॉलो करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटत राहू नवीन नवीन व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत बाय.